नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय बेस्ट कल्चर हे यूट्यूब चॅनल। मित्रांनो, जर आपणाला सर्दी असेल, खोकला असेल, छातीमध्ये कफ साठला असेल, तसेच मित्रांनो घशामध्ये खवखव होत असेल, घसा दुखत असेल, तर या सर्वांसाठी आज आपण अतिशय उत्तम आयुर्वेदिक काढा तयार करणार आहोत। मित्रांनो, आपल्या घरात असणाऱ्या साध्या पदार्थांपासून हा काढा बनवत आहोत। अत्यंत परिणामकारक हा काढा असणार आहे। याचे सेवन केल्यावर अगदी पहिल्याच दिवशी छातीतला कफ निघून जाईल, कफ पातळ होईल व खोकला ठीक होणार आहे। घशातील खवखवसुद्धा बरी होणार आहे। सर्दी तर समूळ नष्टच होणार आहे। चला तर पाहूया हा काढा कसा तयार करायचा। तो मित्रांनो, यासाठी एका पातेल्यामध्ये एक ग्लास दूध घ्यायचे आहे। त्यानंतर आपण गॅस चालू केला आहे, दूध गरम होत आहे। त्यानंतर यामध्ये थोडंसं आलं खिसून टाकायचं आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहात त्याप्रमाणे खिसून आलं दुधामध्ये टाकून चांगल्या प्रकारे हलवायचं आहे। माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्यानंतर कमेंट करा। मित्रांनो, दूध छानसं गरम होत आहे। आता यामध्ये एक छोटा चमचा हळद टाकायची आहे। त्यानंतर हे मिश्रण चांगल्या प्रकारे गरम होऊ द्यायचं आहे। हळद हे दुधामध्ये पूर्णतः मिक्स झाली पाहिजे। चमच्याने चांगल्या प्रकारे हलवून घ्या। हे मिश्रण जवळपास आपलं तयार होत आलं। मित्रांनो, मंद आचेवर हे मिश्रण तापत राहू द्या। जोपर्यंत एका ग्लासाचे पाऊण ग्लास होत नाही तोपर्यंत हे मिश्रण ढवळत राहायचे आहे। 5 ते 10 मिनिट ढवळल्यानंतर हे मिश्रण कमी झालेले दिसत आहे। आता आपण हे मिश्रण गाळून घेणार आहोत। अशा प्रकारे हा आपला आयुर्वेदिक काढा तयार झालेला आहे। यामध्ये एक सूचना अशी आहे की हे मिश्रण संध्याकाळी जेवण झाल्यानंतर घ्यायचं आहे। मिश्रण घेतल्यानंतर किमान 1/2 तास पाणी प्यायचं नाही। तेव्हा मित्रांनो, हे मिश्रण घेतल्यानंतर तुमचा सर्दी, खोकला, कफ, घशातील खवखव कायमस्वरूपी नीट होणार आहे। धन्यवाद।